जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे सुरू असलेल्या एकमुखी दत्तजयंती निमित्त यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यात्रा परिसरातून अवजड वाहनांना प्रवेश बंद केला असताना देखील मोठ्या प्रमाणावर त्याची पायमुल्ली होत असतानाचे दिसून येत आहे। याबद्दल यात्रोत्सव प्रशासनातर्फे कोणतेही नियोजन झालेले दृष्टीस पडत असल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेला 7 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे। या यात्रा उत्सव काळात श्रीदत्त प्रभूंचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या अश्व बाजारात येणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या ग्राहकांना यात्रा उत्सव दरम्यान मनोरंजनासाठी येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची वाहतुकीची अडचण होऊ नये यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये अवजड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे। 7 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत सारंगखेडा मार्गे होणारी वाहतूक वळविण्यात आल्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु या आदेशाची पायमुल्ली होताना दिसून येत आहे। 7 डिसेंबरपासून वाहतूक वळविण्याचे आदेश असताना देखील सुरू असलेल्या या यात्रा उत्सव असलेल्या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक अद्याप पोलीस यंत्रणेकडून वळविण्यात आलेली नाही। या गर्दीच्या ठिकाणाहून देखील अवजड वाहनांची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे, यामुळे या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे शासकीय यंत्रणेकडूनच पायमुल्ली होताना दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।